तीन पुरुष आहे, एक तर भजनीचा गुण घडलेला असतो, दुसरा त्याच्याकडे प्रयत्न असतो, आणि एक कसा करतो, देखो वेखे करतो, त्याला काय माहिती नाहीये. पण एखादी माता रडते, तिचं बघून एखाद्या सुनेला पण रडायला येऊ शकतं, लक्षामध्ये ठेव. किंवा एखादा पिता क्रिया करतानी रडतो, तर त्याचा एखादा पुत्र असेल किंवा घरातला परिवार असेल, त्या सगळ्यांना काय येतं, रडायला येतं. याला काय म्हणतात, देखो वेखे, अशा प्रकारचं तो गुण निष्पन्न होत असतो. आणि म्हणून हे भजन जे पूजन आहे हे फार महत्वपूर्ण सांगितलेलं आहे. स्वामी ठिकाणी सांगतात की परमेश्वर तो भजनीय आहे, वंदनीय सांगितलेला आहे. आणि मग भटोबासी गोसावी आते पुसिले. भटोबासांनी स्वामींना विचारलं, जी जी प्रसाद सेवे तव काई होय. काय म्हणतात ते म्हटले, देवा प्रसाद सेवना केल्यानंतर किंवा प्रसाद वंदन केल्यानंतर म्हटले काय लाभ होतो, काय गोमटा प्राप्त होतो, काय एवढी महती प्रसादाची आहे सांगा. म्हणाले, सर्वज्ञे म्हणितले प्रसाद सेवे तव पुरुष धर्मी दक्ष होय. स्वामी सांगतात, पुरुषाने जर प्रसाद वंदन करत राहिले तर काय होतं, म्हणाले पुरुष भावे श्री कुणी पण, प्रसाद जर वंदन सेवन करत राहिले तर म्हटले पुरुष धर्मी दक्ष होय. धर्मी दक्ष होय म्हणजे याला जी अदक्षता आलेली तिथे कोल्हापण आहे, तिथे ससापण आहे, तिथे कुत्री श्वान पण आहे, इथे एकमेकाची वैरी कुठे बसले, दत्तात्रेय प्रभूंच्या जवळ बसलेली आहे, तिथे गोमाता पण आहे, जेवढे काही सरपटणारे प्राणी आहेत, अजगर आहे, नाग आहे, सगळे प्रकारचे प्राणी आहे, निर्वीर भूते देखले, सगळे प्राणी दत्तात्रेय प्रभूंची मूर्त बघत बसले. ऋषी तर होते परंतु जे प्राणी होते ना ते सुद्धा पशु पक्षी प्राणी सगळे कुठे, दत्तात्रेय प्रभूंच्या त्या माहूर परिसरामध्ये तिथे बसलेले आहेत. आता एक ठिकाण कोणतंही माहितीये का, सर्व तीर्थ तलाव, ज्याला काय म्हणतात विशेष तलाव, म्हणजे कुठं, त्या रेणुकेच्या पुलीकडे पलीकडे पायऱ्या चढून, 150 पायऱ्या चढून वर जावं लागतं, हे ते स्थान आहे. तुम्ही व्हॉट्सअपला बघितलेले फेसबुकला की विशेष तलाव, त्याला विंझाळी तलाव पण असं म्हटलेलं आहे, किंवा त्याला सर्व तीर्थ तलाव पण त्याला म्हटलेलं आहे, तेच हे ठिकाण. आणि त्या ठिकाणी आला तर काय, सगळे प्राणी वाघ सिंह हत्ती सगळे देवापुढे बसलेले आहे. तेथ राहिला, तेथ राहिला म्हणजे दत्तात्रेय प्रभूंच्या सन्निधानामध्ये कोण राहिले, कार्तवीर्य राजा त्या ठिकाणी राहिलेला आहे. राज्यकारभार करता येत नव्हता आणि म्हणून तो राज्याला तो पात्र नव्हता. तेने प्रधाना राज्य निरोविले, त्यांनी मग काय केलं, आपला जो प्रधान होता त्या प्रधानाकडे राज्य निरवून टाकलं, म्हणजे सोपून टाकलं, त्या राज्याचा कारभार त्याला दिला. जेव्हा आपल्या घरातला एखादा कारभार करणारा असतो, जेव्हा तो काही त्याला अधक अक्षम येतो, काही रोजे व्याधी होते, तर तो काय करतो, आपल्या मुलाकडे कारभार देऊन टाकतो. सगळेच देत नाहीत बरं का, काही काही खाटल्यात पडले तरी कारभार सोडत नाही त्या. पण काय काय जे उदारमानाचे असतात की नाही, ते लवकर म्हणतात बाबा आता तू कारभार घेऊन टाक. पण काय काय असे आहे, जरी काही जमत नाही पण कारभार काही त्यांना सोडू वाटत नाही, आणि त्याच्यामुळे सगळे मोठे भांडणी प्रपंचात निर्माण होतात.
आणि मग अशा प्रकारे यांनी राज्याला सगळं राज्य देऊन टाकलं. ते म्हटलं मला काही राज्य करता येत नाही, देऊन टाकलं राज्य. तुम्ही राज्य सांभाळा, आम्ही आपल्या हात जोडू जाओ. त्यांनी सांगितलं प्रधाना हे राज्य तू सांभाळ, मला काय राज्यकारभार करता येत नाही, मला दुःख आहे सगळं. आता मी काय करतो, मी पहिला हात जोडण्याचा प्रयत्न करतो. मला हा जो रोग झालेला आहे त्यासाठी मी उपाय शोधतो, उपाय करण्यासाठी मी कुठेतरी जातो. आता मला राज्य सोडावं लागलं, राज्य सोडल्यावर मला काही उपाय करता येईल, काहीतरी मला साधना करावी लागेल, तेव्हा मला काहीतरी भेटल. घरी बसून मला काय भेटल का म्हटला, नाही मला भेटणार. तुमच्याकडे दुःख असत, तुम्ही म्हणता बाबा लय दुःखाने घेरलं, काहीतरी आम्हाला उपाय सांगा. मग तुम्हाला सांगावं लागतं जागा सोडा आणि अमक्या अमक्या स्थानी तुम्हाला जाऊन 10 दिवस तुम्हाला स्मरण करावं लागेल. 10 दिवस जाऊन तुम्हाला त्या स्थानाची सेवा करावी. आपण करतो बाबा घरी सांगा ना काय उपाय आहे तो. पाण्याचं मोठ तळ्यामध्ये सरोवरामध्ये ते रूपांतर झालं. मग हस्ती घोडे पायीक परिवारू अवघ्याही उदक पुरले. आणि मग हत्ती घोडे पायीक परिवार तिथले काही सैनिक सगळ्यांनी पाणी पिलं, राजांनी पाणी पिलं, सगळ्यांची तहान भागली आता. आणि मग त्यानंतर रावो म्हणतो भूक लागली. काय म्हणतो आता, भूक लागली. राजाने सांगितलं जा त्यांच्याकडे, पर ते जर एवढं पाणी देऊ शकतात तर ते आपल्याला भोजनही देतील. राजाची अपेक्षा आता हळूहळू वाढत चालली. ब्राह्मणाला दिली वस्त्रे हळूहळू, पाय पसरी. राजा पाय पसरू लागला आता हळूहळू. सांगितलं जा आता जेवण, भूक लागली, जेवण जंगलामध्ये काय एवढं भेटणार आहे, जेवण पण देतील ते. मागोता जनू पाठविला, मागोता जनू पाठविला म्हणजे त्यांनी पाठीमागे पुन्हा आपला सेवक त्यांच्याकडे पाठवला. कुणाकडे, त्या रेणुका जबदाग्नीकडे. तेने म्हणितले राऊ भुकेला तरी जेवण होवावे. त्याने सांगितलं आई आमचा राजाला भूक लागली, आता आम्हाला तुम्ही जेवण द्या. एक विरा म्हणितले जाना नाजा हात पाय धुनिया. एक विरा म्हणते काय हरकत नाही, तुम्ही माझ्या भागामध्ये, तुम्ही माझ्या प्रांतामध्ये, तुम्ही कोण आले म्हटले, अतिथी आले. अतिथी देवो भव. त्यांनी सांगितले काय हरकत नाही, तुम्हाला मी जेवण देते. एखादा अतिथी, एखादा याचक, एखादा साधू आपल्या घरी आला असेल तर आपण काय करतो, त्याला आदर करतो, सन्मान करतो. जो काय असेल पदार्थ आपण त्याला तो प्रवेशन करत असतो, देत असतो. आमच्या बघा पूर्वी काय वाक्य होतं, अतिथी देवो भव, असं वाक्य होतं की नाही पूर्वी. या म्हणजे उभे धाटया म्हणजे पूर्ण मूर्ती वर खडीव सावला म्हणजे खरड्या रंगाचे, सावला म्हणजे प्रकारचं वस्त्र त्यांनी दत्तात्रय प्रभूंनी ते परिधान केलेलं होत. कटी प्रदेशी मास भेदिती तीक्ष्ण काती खोविली होती. म्हणजे कटी प्रदेश म्हणजे कमरेमध्ये ज्या प्रमाणे तलवार असते की नाही, ते तलवार किंवा ते शस्त्र दत्तात्रय प्रभूंनी आपल्या कमरेला खोवलेलं होतं. वेश कोणता होता, तो मातंगाचा वेश होता. बांबर झाटा गुंजा वर्ण डोळे म्हणजे मोठ्या जटा, गुंजावन डोळे म्हणजे मोठ मोठे डोळे. श्रीकंठी बोरिया मणियाची गाठी होती, म्हणजे बोरी मणी त्यांची ती गाठी म्हणजे माळ गळ्यामध्ये होती. दोर्या होत्या आणि श्रीकरी पिंगटा सुनियाचा जोड, म्हणजे पिंगट सुनियाचा जोड म्हणजे पिंगट कलरचे श्वान म्हणजे कुत्रे दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी होते. आणि श्रीचरणी उपान्न अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंचा तो वेश होता. तेने श्रीमूर्ती डोलत डोलत जात होते. अशा प्रकारे दत्तात्रय प्रभू
डोलत डोलत मातंगाच्या वेशामध्ये दत्तात्रेय प्रभू चाललेले होते. आणि मग मनोनी सर्वज्ञी श्री कराचिन अनुकारे दाखवी अशा प्रकारे स्वामी सांगतात की त्या ठिकाणी. आता स्वामी ही लीला महादशेला सांगताय. स्वामी सांगितलं अशा ठिकाणी दत्तात्रेय प्रभू आले आणि आल्यानंतर तव अर्लक निकट आला म्हणजे अर्लक राजा दत्तात्रेय प्रभूंच्या जवळ आला. श्री दत्तात्रेय प्रभू पुढा अर्लका ते देखिले. आणि मग दत्तात्रेय प्रभूंनी अर्लकाला ओळखलं ज्यासाठी तो आराधना करू लागला. आता एकाकी आले का ते नाही. हा जेव्हा आपला राज्य सोडून निघाला, जेव्हा वनापासून निघाला, तेव्हा फक्त तो दत्तात्रेय प्रभूंचं स्मरण करत निघाला होता. त्याचे भजन स्मरण नित्यम. हे देवा मला तुला भजन करायचंय, नित्य मला स्मरण करायचंय, अशा प्रकारे एकच वाक्य घेऊन तो चिंतन करत करत माहुरासी आला. राज्य सोडून कुठे आला? माहुरासी आला. दत्तात्रेय प्रभूंनी त्या चिंतन करणाऱ्या भक्ताला काय दिली? मातंग वेशामध्ये. बांधायला होता शेजारी सांगतात एक प्रकारचं तिथं शेवटी तळ बांधलं. आणि अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभूंना त्याने अजून विनंती केली, माझा वडील पुत्र विज्ञानेश्वर सर्वज्ञाची सेवा करेल, तोपर्यंत सर्वज्ञा एक अवस्थान करावे. तेव्हापासून स्वामी दत्तात्रेय प्रभू कुठे राहतात? पंचाश्वरला आहे. दोन विनंती, एक आत्मऋषीची विनंतीचा स्वीकार करून देवाला त्यांनी सांगितलं की म्हटले दत्तात्रेय महाराजा जोपर्यंत आपण इथे सृष्टीमध्ये आहे तोपर्यंत आपण म्हटले या ठिकाणी भोजनाशी यावं, माझा परिवार आपली सेवा करेल. आणि राजा पंचाल नगरीमध्ये कितीतरी एक काळ हा राजा पंचाल नगरामध्ये राहिला. त्याचप्रमाणे आयुष्याच्या अंती तिघा पुत्रासहित तो ब्रह्मलोकाशी गेला. दत्तात्रेय श्री चक्रधर स्वामी की जय. अनंता दया खूच केले प्रभुजी, अनंता दया तूच केले गुरु माऊली आज भेटी सारी. गुरु माऊली आज भेटी साली. प्रभु धन्य झालो. श्री गुरु भेटी मुळे मी निवालो. श्री गुरु भेटी मुळे मी निवालो. श्री दत्तात्रेय महाराज की रे. महिला मंडळी असं आज या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय ज्यांच्या गेल्या 7 तारखेपासून आपण सर्वजण त्यांच्या अमृतमय वाणीतून या ठिकाणी चालू असलेली हा सोहळा पोथी आणि त्यांचा खऱ्या अर्थानं आज देवदत्त ग्रुप महिला मंडळ काटोळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी बाबांचा म्हणजे आज वाढदिवस साजरा होत आहे. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वच महिला मंडळी बाबांचं या ठिकाणी पुष्पहार घालून स्वागत काटोळ येथील सर्वच
सर्वांच्या वतीनं या ठिकाणी बाबांचा सत्कार संपन्न। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। या ठिकाणी पुष्पहार, द्रव्याचा हार, वस्त्र समर्पण आणि या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी बाबांचा वाढदिवस साजरा होत आहे। आपण सर्वांनी आता टाळ्या वाजवून स्वागत करावं। बाबांचं 24 वर्षामध्ये श्री चक्रधर स्वामी आणि हा जो संन्यास दीक्षा विधीचा सोहळा अनुसरणाचा हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। गेल्या 24 वर्षामध्ये म्हणजे 12 2 24 म्हणजे 2 तप त्यांचे या ठिकाणी झालेले आहेत अनुसरणाला आणि म्हणून ते आज खऱ्या अर्थानं 25 म्हणजे रौप्य महोत्सवामध्ये त्यांची वाटचाल चालू झालेली आहे। म्हणजे जवळजवळ त्यांच्या या संन्यास दीक्षाविधीला 25 वर्ष झालेली आहे आणि तो योग म्हणजे बघा आपल्या गावामध्ये घडून आला, चालून आला। 25 वर्षाचा रौप्य महोत्सव म्हणजे त्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच या ठिकाणी आयोजक श्री देवदत्त ग्रुप महिला मंडळ काटोळ यांच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी बाबांचा हा या ठिकाणी एक सोहळा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। देवल्य ऋषीची वार्ता सगळीकडे पसरलेली होती। ज्या देवल्याचा जे लिंग होतं ते आकाशाला टेकू लागलं सगळीकडे वार्ता पसरली होती आणि मग वार्ता पसरल्यानंतर दत्तात्रेय प्रभूंची ख्याती पसरली, संपूर्ण देशामध्ये दत्तात्रेय प्रभूंची ख्याती पसरली आणि या राजाला कुणीतरी सांगितलं म्हटले कुठेच फिरू नको। या राजाने सगळं वैदवानी केले, तंत्रमंत्र केले, सगळीकडे फिरला, नको ती उपाय केले, एकही वैदवानी करायचा ज्याने ठेवला नाही आणि मग कुठेच काही उपाय सापडला नाही। याला कोणी सांगितलं म्हटले जा सह्याद्री पर्वतासी दत्तात्रेय प्रभू आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा। आणि मग हा जो राजा आहे फिरत 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 दरकोस दरमुक्काम करत पायाला कापड बांधून भर उन्हामध्ये दत्तात्रेय प्रभूंच्या भेटीसाठी सह्याद्री पर्वतासी आला। बराच त्याला काळ लागला कारण पूर्वी तो थोडीच काही होतो, तो पायी पायी चालत होता। आणि मग सह्याद्री पर्वतासी राजा आला, आला तर काय सीतेत सी दत्तात्रेय प्रभूंच्या आश्रमी निर्वेर भूते देखली। आल्यानंतर दत्तात्रेय प्रभू आसनावर विराजमान आहे, त्या ठिकाणी स्तोत्रांचं पठन चालू आहे। ओम नम श्री गुरु दत्तम दत्त देवम जगद्गुरु निष्कलम निर्गुणम वंदे दत्तात्रेय नमस्तुते सुरेशे वंदितं देवं त्रैलोक्य लोकवंदितं हरिहरात्म भुवन्दे दत्तात्रेय नमस्तुते दत्तात्रेय नमस्तुते। तिथे निर्वेर भूते पाहिले, स्तवन चालू आहे, पठन चालू आहे आणि चांगदेव भट्टांनी पण काय केला दंडवत केला। स्वामी काय सांगतात घाला घाला गा दंडवते, ते म्हटले बटिका आम्ही पण जे केलं तुम्ही पण जे केलं निस्त नाही म्हटले, तुम्ही काय करा म्हटले लांब दंडवते घाला। आता सुद्धा आपल्यामध्ये प्रथा आहे रुद्रपूरचे कळस दिसले तर तिथेच गाडी थांबून दोन दंडवत घातलीही पाहिजे। डोमेग्रामचा राजमठ आपल्याला दिसला तिथे गाडी थांबून दोन दंडवत
घातली पाहिजे, कारण की स्वामींनी पहिला नमस्कार कुठे केला, त्या कळसाला केला, कारण परमेश्वरीची पुरुष कळस देखील आहे. आणि आता सुद्धा काही काही जण हे विधी करतात, आता काही काही नाही करत, परंतु काही काही जे आहेत ना, दिसले की कळस दंडवते घालतात. आमची सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा होती आणि जेव्हा आम्ही खऱ्याला गेलो, दादांनी सांगितलं की म्हटले सगळ्यांनी आता चपला बाजूला काढून ठेवायची, काहींनी चपलांचा तिथेच त्याग केला आणि संपूर्ण रुद्रपूर काय केलं, बिना चपलीचं आम्ही तेव्हा ते नमस्कार केला. आता सुद्धा जर काही गेले तर काही पंचेश्वरला सुद्धा चप्पल जण बरेच जण वापरत नाहीत, काही डोमेग्रामला गेले तर चप्पल वापरत नाहीत, रुद्रपूरला गेले तर चप्पल वापरत नाही, काही फलटणला गेले तर चप्पल वापरत नाही. तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा तो प्रश्न आहे, परंतु असे काही काही दृढ नामधारक बघितले, साधनवंत बघितले, तर ते आपल्या पायामध्ये कुठल्या प्रकारचं वाहन घालता काय करतात, त्या ठिकाणी स्थान नमस्कार करतात आणि ती केले पाहिजे. का तर पावला पावला गोमटे. काही काही जण माहूरला जरी गेले तरी चप्पल अजिबात वापरत नाही. मला एक प्रश्न आला होता, म्हटले बाबा आम्ही माहूरला जाऊ की नाही, म्हणजे कोणाचा प्रश्न होता, तो ग्रस्तांचा प्रश्न होता. तर म्हटलं हे इकडून आले दत्तात्रेय महाराज, इकडून पारधी वेशामध्ये चाललेले होते. आता पारधांचा वेश कसा असतो तुम्हाला माहिती, हातामध्ये दोन श्वान असतात, हातामध्ये काहीतरी तलवार काहीतरी शस्त्र असतो, बाण असतो, हो की नाही. आणि मग अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभूंना बघितल्याबरोबर या परशुरामाच्या कावडीला कोंब फुटला. खांदी कावडी दत्त चिंतना, हे दयानिधे श्री कृपागना, मास कावडी देखली वनी, कोंब फुटला हर्षलामनी. खांदी कावडी दत्त चिंतना, हे दयानिधे श्री कृपागना, हे दयानिधे श्री कृपागना. एक दत्तात्रेय प्रभूंचं स्तोत्र आहे, त्या स्तोत्रामध्ये हे वर्णन आलेलं आहे, मास कावडी देखली वनी, कुंभ फुटला हर्षलामनी. म्हणजे दत्तात्रेय प्रभूंच्या हातामध्ये कटोरा आहे आणि त्या कटोऱ्यामध्ये काहीतरी मांस आहे कशाचं तरी, कारण ते पारधी वेश होता ना त्या ठिकाणी. अर्थात पारध्यांकडे काय असतं की मांसाचा प्रकार असतो, त्यांनी तसे प्रकारचा हा फक्त वेश धारण केला होता आणि मग त्याच्या कावडीला कोंब फुटला. त्यांनी सांगितलं आपण दत्तात्रेय महाराज खळीचा सावला मालगंठी वेडीला होता, म्हणजे करड्या रंगाची खळीचा सावला मालगंठी वेडीला होता, म्हणजे ज्याप्रमाणे मल्ल लोक वेश परिधान करतात त्याप्रमाणे दत्तात्रेय प्रभूंनी त्या दिवशी ते वस्त्र परिधान केलेलं होत. डावी श्रीकरी सुनियाची जोडी, डावी श्रीकरी सुनियाची जोडी म्हणजे डाव्या हातामध्ये ती श्वान म्हणजे कुत्र्यांची काय होती, जोडी होती. आणि सुरेची करवती श्री मुगुटी दोरणे, आणि सुरेची करवती म्हणजे तलवार सारखा एक प्रकार एकदम त्याच्या समोर आहे, त्याला माहिती नव्हतं कोण आहेत ते. आणि मग दत्तात्रेय काय म्हणतात, शंबली शंबली शंबोली शंबोली ऐसे तिन्ही वेळ म्हणतले, ऐने वचने तिन्ही तापी अर्लक जळत होता, तो निवाला सुखिया झाला. काय म्हणत दत्तात्रेय प्रभू, अर्लका शंबोली शंबोली हे राजा शांत हो शांत हो, शंबोली पलवान राजा शांत हो शांत हो. काते वाणी अमृत वर्षिणी की, काय सांगता स्वामी, म्हटले अर्लक राजा का बर शांत झाला, आणि एवढा शब्द म्हटल्या बरोबर अर्लक राजा एकदम शांत झाला. जो काही मनामध्ये जळू लागला, त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येऊ लागले,
नको ते विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले. येणारे विचार दुःखित झालेला राजा, कोळलेला राजा दत्तात्रय प्रभूंच्या एका शब्दाने, शंभली शंभली शब्दाने एकदम शांत झाला. एकदम त्याला शांत वाटलं, मन त्याच एकदम शांत झालं. काय विचारलं? फक्त शंभली शंभली, हे राजन शांत हो, शांत हो, एवढ्या शब्दाने तो शांत झाला. म्हणून पुढे त्यांनी सांगितलं, दर्शनासरीसे, दर्शन झाल्याबरोबर दत्तात्रय प्रभूंनी त्याचे तिन्ही ताप फेडलेले आहेत. का तर ते वाणी अमृत वर्षणी. ते वाणी कशी होती? अमृत वर्षणी, पराघळलेली वाणी होती. परावाचेचे ते बोलणे होते आणि ते परावाचेच्या बोलल्यानंतर एकदम तो वरलं शांत झाला, सगळं काही विसरून गेला आणि दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी तो राहू लागला. सर्वज्ञे मनितले ऐसे गाती दत्तात्रय प्रभूंची वाणी अमृत वर्षणी की. स्वामी सांगतात की बाई, अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंची जी वाणी होती ती कशी होती म्हटले? अमृत वर्षणी होती. आणि दत्तात्रय प्रभूंच दर्शन झाल्याबरोबर त्या राजाचे तिन्ही ताप निघून गेले. अमृत संजीवनी होती ती वाणी. त्याला काय वाटलं? जण मी काय अमृतच पिलं. एकदम तो काय झाला? तिथे ही प्रार्थना आपण ठिकाणी करायची. तुम्हाला सुद्धा दत्तात्रय प्रभू दुःखापासून मुक्त करतील आणि जे काही दुःख आहे ते तुम्हाला मुक्त करावं. दुसरी गोष्ट, आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रसाद सेवा बघितली. प्रसाद कसा नमस्कार करावा, प्रसन्न होऊन दिजे तो प्रसाद. अनेक विधी तुम्हाला मी सांगितले त्याप्रमाणे प्रसाद देवपूजा, तापटीपणा, विधीची निभूती, वोवळे सोवळे तुम्हाला सगळे बारकावे सांगितलेले आहे. जदेता अंकावरी दशमते मजराज्य देता. त्या कवीने सांगितले, देवा तेवढं जरी मला सेवा नाही झाली, थोडीफार जरी सेवा केली ना तरी म्हणजे दत्तात्रय महाराज काय करतील? माझा मनोरथ पूर्ण करतील. अंकावर दशमते मजराज्य देता, म्हणजे आपल्याकडे होतं थोडं पण जर का आपण सेवा केली, साधना केली, प्रार्थना केली तर भगवंत सुद्धा आपल्याला काही भरपूर काही देईल. परंतु यासाठी तुम्हाला सेवा करावी लागेल. तुम्हाला मी काय सांगितलं की विधी? दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची सेवा सुरुवात करा. किती जण करतात बरं? किती जणांनी सुरू केली मला सांगा. तुम्ही केली? तुम्ही केली? अजून तुम्ही नाही केली? केली ना. अजून बऱ्याच जणांनी केलेली नाही, त्यांचे चेहरे मला बरोबर सांगताय. कोणी केली कोणी नाही केली? हा तुम्ही तर करता, तुम्ही तर काय पुजारीच आहे, तुम्ही करता. पुजारी माणसं सगळे करतात सेवा, परंतु जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना मी विचारतो, जर तुम्हाला काही पाहिजे असेल दत्तात्रय प्रभूंकडून सेवा करा, त्यांचं स्मरण करा, स्थानवंदन करा, तुम्हाला बरोबर भेटणार. कराल तर होईल, नाही केलं तर होणार नाही. म्हणून तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगतो की दत्तात्रय प्रभूचे चरित्र आहे ते शब्दाही पेक्षा ते अनुभव घेण्याचा हा अवतार फार मोठा आहे. आणि म्हणून आलेली आलेली दुःखे दूर करायची असतील तर तुम्हाला
दत्तात्रेय प्रभूंची कास धरावी लागेल, आस धरावी लागेल. कोणती सेवा घेतली? दत्तात्रेय प्रभूंची. स्नान झालं की पाठीमागे जाऊन तो दत्तात्रेय प्रभूंची केस सुंकवायचं. आणि मग बरेच दिवस गेले, बरेच वर्ष गेले. एक दिवस काय झालं, परमेश्वर सुद्धा तुमची कधी कधी परीक्षा घेत असतो. आणि म्हणून जर देवाने दुःख दिलं तर देवाच्या नावाने खडे फोडत जाऊ नका. देवाचे काय करत जा, आभार मानो कि देवाने मला दुःख दिलं, चांगलं केलं, मी धर्म करतो. देव पण दुःख कुणाला पण जास्त देत नाही. ज्याचा लवकर कर्मनाश करायचा, ज्याची योग्यता करायची, भगवंत त्याला काय करतात, अधिक काळ दुःख देत. काय काय म्हणतात की नाही, बाई ग तिला पाहणं कसा देऊ प्रसन्न झालं, मला लवकर होतच नाही, माझ्या मागून तिचा नंबर लागला, असं म्हणतो की नाही आपण. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुमची वेळ येईल ना तेव्हा भगवंत तुम्हाला बरोबर देईल. पण आपण कसे असतो, उतावीळ प्रकृतीची, आहाज प्रकृतीची, झटपट पाहिजे. विडा ठेवला लगेच पुढं हजर झालं पाहिजे सगळं. नाही, खेटा करावा लागतील, भेटावं लागेल, फुकट तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. काही काही बायांना लग्न झाल्यानंतर 20-20 वर्षाला पूर झाले. किती? 20-20 वर्षा. तुम्ही तो वर्षामध्ये गडबड सुरू करता. लगेच देवाचा विश्वास उडाला, चालले मग तंत्र मंत्र करण्याच्या पाठीमागे. चालेल का असं? नाही, विश्वास बरोबर तुम्हाला. आम्ही पाहिलंय त्या गोष्टी. शांत विला देवल्य महातपस्वी तव चरणी शरण आला, देवल्य महातपस्वी तव चरणी शरण आला, कधी येशील परमेशा किती वाट तुझी पाहू, कधी येशील परमेशा किती वाट तुझी पाहू, हे स्वामी श्री दत्त प्रभू करुणेचा सागे तू कधी करुणा करशील रे, किती वाट तुझी पाहू कधी करुणा करशील रे, किती वाट तुझी पाहू कधी करुणा करशील रे, किती वाट तुझी पाहू. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपा